मुंबईकरांसाठी आता लोकलची गर्दी कमी होणार आणि जागाही मिळणार, कारण की आता मुंबईची प्रत्येक लोकल गाडी ही 15 डब्याची करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी याबाबत बुधवारी रेल्वे प्रशासनाला सूचना दिली असून याबाबत 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे उपनगरी सेवेच्या प्रवासी वहन क्षमतेमध्ये 25% वाढ होण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या पश्चिम आणि मध्य रेल्वेचे जलद मार्गावर या लोकल धावतील. या मार्गावर या 15 डब्या लोकलची चाचणी घेण्यात आल्यानंतर त्याच्या यशस्वीनंतर टप्प्याटप्प्याने सर्व मार्गावरील लोकल धावतील असे प्रशासनाने स्पष्ट केले. प्रचंड गर्दीमुळे लोकलचा प्रवास अनेकदा जीवघेणा होतो. प्रवासी अक्षरशः स्वतःला गाडीत कसे बसे कोंबून घेत प्रवास करतात, यामुळे अपघात घडतात. यावर उपाय म्हणून सर्व लोकलचे डबे वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.